नमस्ते मैत्रिणो, टेस्टी रेसिपी मराठमोळे भाषेतून आज मी घेऊन आले तुमच्यासाठी स्पेशल होळी सणानिमित्त पुरणपोळी। तर मैत्रिणो, मी इथं गुळाची पुरणपोळी करून दाखवणार आहे तुम्हाला। तर त्यासाठी मी हरभरा डाळ घेतली एक वाटी, गूळ घेतला एक किसून। तर मैत्रिणो, जेवढी आपण हरभरा डाळ घेतली तेवढाच गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला जर जास्तच पुरणपोळी गोड हवी असली तर तुम्ही गूळ थोडा एक्स्ट्रा घ्या। त्याच्यानंतर मी विलायची पावडर घेतली इथे साखरेमध्ये बारीक करून, आणि हे जायफळ घेतले। तर मैत्रिणो, आता आपण काय करू, ही डाळ मी धुवून शिजायला टाकती आहे। मैत्रिणो, मी डाळ धुवून घेतली आहे आणि ही डाळ मी जी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर मी आता काय करते, एक ग्लास पाणी टाकती आहे आणि आता आपण ही डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया। 10 मिनटं लागतील आपल्याला ही डाळ शिजायला साधारण। आपण ही डाळ आता शिजवून घेऊयात। हे बघा मैत्रिणो, आपण अशी ही डाळ आता छान शिजवून घेतली आहे कुकरमध्ये। तर आता आपण याला काय करूयात, मिक्सरमध्ये याला आपण बारीक करून घेऊ। तुमच्याकडे जर पुरणयंत्र असेल तुम्ही त्याच्यामध्ये करा। मी मिक्सरमध्ये आता ही डाळ बारीक करून घेणार आहे छान मऊसर एकदम। हे बघा मैत्रिणो, मी अशी आता ही मिक्सरमध्ये डाळ बारीक करून घेतली आहे। तर आता आपण पुरण शिजवायला चालू करूया। तर मी ही कढई घेतली, कढईत आपण काय करू, थोडंसं तूप घालूया आणि ही डाळ आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। डाळ घातली आहे, हा किसलेला गूळ घालून घेऊया आपण याच्यामध्ये। आता व्यवस्थित मिक्स करून घ्या। मी हा गूळ असं चिरून घेतला आहे वेळीनं। तुम्ही गुळाची पावडर वापरू शकता, आता गुळाची पावडर पण मिळते रेडीमेड। विलायची पावडर टाकून घेऊ। हे बघा मैत्रिणो, छान आता आपलं पुरण तयार होत आलंय। गूळ पण छान त्याच्यामध्ये मिक्स झालाय। ती डाळ मैत्रिणो, 1 विलायची तेव्हाच टाकली होती। आता आपण जायफळ घालूया तिला किसून। जायफळ जास्त झालं। मैत्रिणो, आपलं हे पुरण छान आता तयार झालंय। हे बघा, असं सराटं करायला म्हटल्यावर समजून घ्यायचं की आपलं पुरण हे रेडी आहे। तर आता आपण काय करूयात मैत्रिणो, हे पुरण मी काढून घेते आणि हे थंड होईपर्यंत आपण आता थोडीशी कणिक तिंबून घेऊयात पुरणपोळीसाठी। हे बघा मैत्रिणो, आता आपलं हे पुरण पण छान मऊशीर मस्त पेड्यासारखं तयार झालंय। आणि मी कणिक तिंबून घेतली इथं, ती 10 मिनटं ठेवली मी तशी तेल लावून छानपैकी। आणि तूप घेतले आणि पीठ घेतले आता आपल्या लावायला। आता आपण पोळी लाटायला सुरुवात करूयात। तवा पण ठेवून घेतला इकडे गरम व्हायला तोपर्यंत। आता आपण पोळी तयार करूयात। हे बघा मैत्रिणो, मी असं छोटीशी एक पोळीसाठी एक गोळा करून घेतला आहे। थोडंसं नॉर्मल याला मी लाटून घेते। आता आपण काय करूया, हे पूर्णच सारण आपण पोळीमध्ये भरूयात। आता
चांगलं पुरण कमी जास्त तुम्ही तुमच्या ह्याने भरा. पोळी फुटणार नाही याचं. छान आपण असं एकदम मस्त याला असं उंडा तयार करून घ्यायचा पुरणाच्या पोळीचा. थोडंसं पिठामध्ये बुडून घेऊयात आपण हे. हलक्या हाताने त्याला आता आपण ही पोळी छान लाटून घेऊयात. बघा मित्रांनो आपली पोळी तयार झाली आहे. थोडंसं आपण सगळ्याला तेल लावून घेऊया. सॉरी तेल नाही तो पोळी आता मस्त आपण याच्यावरती टाकूयात तव्यावर. थोडंसं तूप टाकून घेऊया त्याच्यावर. छान चांगलं तूप घ्या. आता ह्या अंगावर शेकून घेऊ आपण तिला व्यवस्थित. आपण ही पोळी उलटून घेऊया आणि वरतून पण तूप लावूयात आपण त्याला. मस्त वास येतोय पुरणाचा. आपण आता एकदा परत थोडीशी याला पलटून घेऊया. तूप लावून घेतलं याला. आता आपण पलटून घेऊयात त्याला पोळीला. परत तूप लावून घेऊ आपण थोडस. चांगलं तूप लावा मित्रांनो याला पोळीला, कारण चांगल्या तुपाशिवाय मजा नाही पुरणाच्या पोळीची. पोळी पण फुगतीये. आता आपण आपली पोळी तयार आहे. आपण ही आता डिश मध्ये काढून घेऊयात. गॅस कमी करा. पोळी आता आपण काढून घेऊयात. बघा मैत्रिणींनो आपली छान ही गुळाची पुरणपोळी तयार झाली आहे. त्याला आपण मस्त तुपासोबत खाऊ शकतो किंवा आमटी वगैरे दूधसोबतही खाऊ शकतो. तर मैत्रिणींनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी टेस्टी रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. धन्यवाद.